मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सध्या ते नागपूरमध्ये आहेत, अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरमधल्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज ग्रामपंचायतीचे निकाल सुद्धा आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सीमावाद पेटलेला होता. त्यासोबतच शिंदे आणि ठाकरे गटामध्ये एकमेकांमध्ये जे वैर निर्माण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वैभव परब या संदर्भातले अपडेट देतील. वैभव, आजच्या पत्रकार परिषदेचं नेमकं कारण काय, काय बोलणार आहेत उद्धव ठाकरे? सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये आज जो महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय की भूखंड घोटाळ्यासंदर्भातली आणि त्या संदर्भात विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेचे आमदार आहेत आणि विधान परिषदेच्या सभागृहात देखील या भूखंडाच्या घोटाळ्यावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ आपल्याला पाहायला मिळत आणि अखेरीस सभागृह तहकूब करावं लागलं होतं. आता त्याच मुद्द्यावर हा मुद्दा पुढे घेऊन जाण्याची रणनीती आहे ती उद्धव ठाकरे गटाची आहे आणि त्यामुळे या पत्रकारांशी जेव्हा संवाद साधतील तेव्हा हा विषय प्रामुख्यानं समोर येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीने नुकताच मोर्चा काढला होता आणि त्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी देखील आज उद्धव ठाकरे गट असेल किंवा इतर महाविकास आघाडी असेल यांच्या विरोधात आज पायऱ्यांवर घोषणाबाजी केली होती. अशा विविध मुद्द्यांवर आहे ती आज चर्चा होईल, पत्रकारांशी संवाद चालतील आणि यामध्ये कोणावर अतिशय आता निशाणा साधतायत हे देखील पाहावं लागणार आहे. वैभव, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.